नमस्कार मित्रांनो, आज आपण जातो आहे अक्कलकोट ते पंढरपूर. पंढरपूर हे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी यांचे पवित्र स्थान आहे. पंढरपूर भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राची कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. श्री विठ्ठलाच्या प्राचीन मंदिराचे 1195 जीर्णोद्धार करण्यात आला. शहरात इतर हिंदू देवतांचे मंदिरे व अनेक संतांचे मठ धर्मशाळा आहेत. पंढरपूर शहर चंद्रभागा नदीच्या काठावर वसले आहे. आषाढी व कार्तिकी एकादशी व्यतिरिक्त पंढरपुरात 12 महिने नेहमीच महाराष्ट्रातील व लगतच्या राज्यातून असंख्य संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. आषाढी व कार्तिकी वारीसाठी राज्यातील विविध ठिकाणाहून संतांच्या पालख्या निघून वारकरी येथे जमतात. पंढरपुरात बुधवार हा आठवड्याचा पवित्र वार व एकादशी ही तिथी पवित्र तिथी मानल्या जाते. आषाढी एकादशी वारी, कार्तिक एकादशी वारी, माघ एकादशी वारी व चैत्र एकादशी वारी हे 4 महत्त्वाचे वारी उत्सव आहेत. या 4 वारीपैकी आषाढी व कार्तिकी वारीसाठी जवळपास 8 ते 10 लाखाचा वारकरी भक्त समुदाय उपस्थित असतो. या 4 वारी व्यतिरिक्त गुढीपाडवा, रामनवमी, दसरा व दिवाळी हे उत्सव पण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. पावसाळा सुरू झाल्यानंतर आषाढ महिन्यात आषाढी एकादशीचा उत्सव असतो. सर्व शेतकरी शेतातील पावसाच्या पूर्वीच्या मशागत व पेरणीचे काम संपवून आषाढी वारीमध्ये सामील होतात. महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. आपण आता पंढरपूरमध्ये पोहोचलो आहे. 5 वाजलेत. 1.5 तास अक्कलकोटवरनं पंढरपूरसाठी लागले. 120 किलोमीटर आहे. गजानन महाराज मंदिर, जे की शेगाव ट्रस्टचंच हे मंदिर आहे, आणि दुसरा प्लॅन होता आपलं मेन विठ्ठल रुक्माई मंदिर. बट विठ्ठल रुक्माई मंदिराला व्हिजिट करू शकणार नाही, कारण मंदिराचं काहीतरी बांधकाम सुरू आहे. सो मंदिर सकाळी फक्त 5 ते 11 वाजेपर्यंत सुरू आहे. बाहेरून आता दर्शन घेता येईल, तेवढं ते दर्शन घेऊ. साफसफाई जशी गजानन महाराज ट्रस्ट जे मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये आहे, ती साफसफाई त्या प्रकारची किंवा बाकीच्या जेवढ्या डिसिप्लिनरी गोष्टी असतील ह्या गोष्टी बाकी मंदिरामध्ये बघायला भेटत नाहीत. सो त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो आहे. शू रॅकपासनं असू द्या किंवा मंदिराच्या आजूबाजूचा एरिया असू द्या. बघू शकता एक पण चप्पल इथे बाहेर दिसणार नाही. सेल्फ सर्विस आहे, इथे कोणी नाही. पण सेम इथे राम मंदिर आहे त्या साईडला. हे बघा, राम मंदिराच्या बाहेर इथे खालच्या साईडला शू रॅक ठेवलेला आहे. तिथे पण बाहेर चप्पल नाही. बाकी हा मंदिराच्या आजूबाजूचा एरिया बघा कुठल्या प्रकारची साफसफाई आहे. आत्ता उन्हाचे दिवस आहेत त्यामुळे कार्पेट आणि साफसफाई बघा. आता हे मेन मंदिर आहे. सो हे मेन मंदिर आहे. ह्या मेन मंदिराच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारचं शॉप नाही आहे. मंदिर एकदम सर्व बाजूनी ओपन आहे. आजूबाजूला झाडं आहेत बघा, आणि फ्रंट साईडला मग हे भक्तनिवास आहेत. याच्याही आजूबाजूला कुठल्याही प्रकारचं शॉप दिसणार नाही. मेन गेट इथे पण शॉप्स नाही आहे. डायरेक्ट शॉप्स जे असतील ते बाहेरच. ठीक आहे. आणि बघा साफसफाई, दुसरी गोष्ट झाडं बघा किती प्रकारची झाडं दिसत आहेत. बाकी हे शोची पण काही झाडं लावलेली आहेत. ठीक आहे. ही बघा. सो ह्या आणि डस्टबिन बघा, प्रत्येक ठिकाणी इथे डस्टबिन ठेवलेले आहेत. आणि किती कमी डिस्टन्सवरती डस्टबिन आहेत. इथे आहे लगेच. हे जेवढे पिवळे कलरचे दिसत आहे हे पूर्ण डस्टबिन्स आहे. प्रत्येक ठिकाणी बोर्ड व्हिज्युअल्स बघा. सो व्हिज्युअल्स पण एवढे छान आहेत की ह्या मंदिरापासून बाकीचे जे ट्रस्ट आहेत, बाकीचे जे मंदिरं आहेत, त्या मंदिरांनी काहीतरी थोडंफार ह्यातनं घ्यायला पाहिजे, शिकायला पाहिजे. सो आता हे राम मंदिराचंच बघा. श्रीराम मंदिर हा व्हिज्युअल दिसतोय. दर्शनाकडे ही लाईन दिसते. त्याच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारचं शॉप नाही आहे. एकदम ओपन आहे हे मंदिर. ठीक आहे. जे सेवे करिया प्रत्येक ठिकाणी दिसत आहे. इवन दो स्त्रियासुद्धा येतात सेवेसाठी. बघा कचरा नाही आहे तरी सुद्धा सफाई सुरू आहे. एक्स्ट्रीम लेवलची साफसफाई. एक्स्ट्रीम म्हणजे कचरा नाही आहे तरीसुद्धा क्लीन करत आहे. एक्स्ट्रीम लेवल, टोटली इम्प्रेस. ही
व्हाईट आहे का थोडा लाईट व्हायलेट कलर आहे, मस्त फुल आहे ते, पडताना छान दिसतंय, तसे डेंगरी सारखे पडत येत नाही येत आहे. तिथे पण शू रॅक ठेवलेला आहे बघा, याच्या बाहेर एक पण चप्पल शूज काहीच दिसणार नाही. क्लिनिंग बघा त्या दिसत आहेत, सेवेकरी कंटिन्यूअस चालूच असतं, एक फूल जरी खाली पडलं तर लगेच साफ, थोडी जरी थोडा जरी कचरा दिसला तर लगेच साफ करतात, खरंच खतरनाक आहे. आणि ह्या ज्या बाकीच्या डस्टबिन ठेवल्यात त्या थोड्या थोड्या जरी भरल्या त्या पण एका फ्रिक्वेंटली त्या परत खाली केल्या जातात, त्याच्यासाठी हा गाळा आहे. आता ह्या परत ज्या भरल्या तेवढ्यांनी उचलल्यात ह्या परत खाली करतील आणि परत ठेवतील त्या साईडला. एवढं शांतता यार, खतरनाक. आणि मंदिर पण खूप छान आहे, पूर्ण व्हाईट मार्बलचं मंदिर आहे, काही व्हाईट आहे आणि काही रेड कलरचा दिसतोय. आणि आत पण मंदिर खूप छान आहे, म्हणजे एकदम नॉर्मल गजानन महाराजची मूर्ती आहे आणि दोन साईडला दोन फोटोज आहेत, दॅट्स इट, बाकी काहीच नाही आहे. दर्शन लगेच घेऊन झालं, एक हार्डली 5 मिनटं, पूर्ण खालीच आहे आणि शांतपणे आपण बसू पण शकता, काही गर्दी नाही आहे, काही नाही आहे. सो आता इथे ज्यांचं उपहारगृह पण आहे ह्या साईडला मंदिराच्या फ्रंट साईडला, जिकडे आपण चपला वगैरे ठेवला त्या साईडलाच, सो तिथे जाऊन थोडा नाश्ता करू आणि चहा पण घेऊ आणि लगेच मग निघू, थोडा वेळ बसू इथे थोडा आणि मग निघू. पंढरपूरचं जे मंदिर आहे तर बाहेरूनच बघू, आता बाहेरूनच दर्शन घेऊ, कळसाचं दर्शन घेऊ आणि लगेच डाऊनसाठी निघू. आय मीन जर पंढरपूरला आलं तर डेफिनेटली ह्या प्लेसला नक्कीच या, किंवा ह्या मंदिराकडे बघून काही गोष्टी शिकून दुसऱ्या मंदिरांनी पण त्या इम्प्लिमेंट करायला पाहिजे आणि लोकांनीसुद्धा त्याची थोडी काळजी घ्यायला पाहिजे. इट्स सी राईट, आय मीन की इथे आपल्याला अलाउडच नाही आहे बाहेर चप्पल ठेवणं, जरी तुम्ही ठेवलात ते सेवेकरी येतात आणि आत ठेवतात आणि कुठेच तुम्ही कचरा पण टाकू शकत नाही. सो तुम्हाला एवढे साऱ्या यु नो रिसोर्सेस भेटत आहे की म्हणजे डस्टबिन असो, शू रॅक असो, ज्या बाकीच्या गोष्टी भेटत आहे. सो नोबडी इज गोइंग टू थ्रो यु नो गार्बेज आउटसाईड द डस्टबिन्स राईट. सो याला म्हणतात मॅनेजमेंट. सो मॅनेजमेंटमध्ये आय गिव 10 out of 10 टू शेगाव ट्रस्ट. पण शू रॅक ठेवलेला आहे, चपला शूज वगैरे इथे काढतो, त्यावेळेस आपलं त्याच हाताने आपण मध्ये नको जायला, त्याच्यासाठी पण हे पाणी ठेवलं. या साईडला पाणी आहे आणि या साईडला पाणी आहे या मंदिराच्या समोर. सो हे मेन एंट्री गेट आणि आत आपलं मंदिर, आत्ताच आपण जे बघून आलो आहे त्या साईडला परत भक्त निवास वगैरे आहेत, ओपन स्पेस पण आहे आणि हे भक्त निवास पण आहेत, ओपन स्पेसमध्ये पण बसता येतं आणि जर रूम्स पाहिजे असतील तर खूप कमी दरामध्ये रूम्स पण भेटतात. ओके पण आता इथे ओके आणि ज्यूस घेऊन जाऊ पुढच्या आपल्या जर्नीसाठी उजव्या हाताला या साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे, त्याच्या या साईडला पेट्रोल रूम आहे. 28 युगे जाहली उभा नित्य साधू संतांचा सोहळा, ऋतूचे दर्शन नागडे सर्वांना, श्रीरंग नित्य दर्शन देतो भक्तांना. सो आपण जातो आहे मंदिराकडे, इकडे पार्किंग आपल्याला शेगावचं जे मंदिर आहे तिथेच पार्किंग करावं लागते आणि हे समोर दिसतं आहे मंदिर. अशावरती गव्हर्नमेंटने काहीतरी करायला पाहिजे. ठीक आहे, शॉप्स वगैरे गरजेची गोष्ट आहे, मंदिराचं समोर असायला पाहिजेच, बट वॉट अबाउट द एन्क्रोचमेंट, अतिक्रमण भरपूर होतं. सो ते बघा, आता ह्या हे शॉप सिक्सपर्यंत आहे बट त्याच्या पुढचं खूप पुढे येऊन गेलं आहे. हे बघा ह्या साईडला, तर हे शॉप्स जर बघितलं हा जो बोर्ड दिसतो हे शॉप्स मागे आहेत आणि हे पुढे यांनी हे जे केले ते अतिक्रमण आहे. मंदिर तर बंद आहे, बाहेरूनच कळसाचं दर्शन घेतलं आहे. सो आत्ता सध्या कसं आहे की 6:30 झाले त्यामुळे ऊन नाही आहे. सो आता इथे बरं वाटतं आहे, अक्कलकोटमध्ये एक दुपारच्या वेळेला गेल्यामुळे खूप जास्त ऊन होतं.
हे संत चोपा मिळा मागे समाधी या साईड आणि संत नामदेव पायरी म्हणून एक मंदिर आहे या साईडला, सगळंच बांधलं आहे. आणि ह्याच्यात बॅक साईडला मेन मंदिर जे आहे आपलं ते ह्याच्या बॅक साईडला भेटतं. स्वामी पण दर्शन घेतलं आहे आणि कसाचं दर्शन घेतलं आहे. निघतं चला आता. हे मंदिर फक्त मुक्त दर्शन सुरू आहे सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत. गावारापर्यंत महाराजांचा पुतळा मंदिराचा एक्झॅक्टली समोरच्या रोडला खूप छान आहे. खूप सो 9:30 वाजलेत, जेवण करायला आलो आहे. सो जेवण करून झालं आहे. किंवा हा पूर्ण ब्लॉग जर आवडला असेल पंढरपूर अक्कलकोट आणि तुळजापूर तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.